राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण असल्याची घोषणा केली आहे. या गोष्टीवर मनोज जरांगे हे नाराज असल्याचं दिसून आलं. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील छावा संघटना देखील सरकारच्या या निर्णयावर नाराज असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. हे अधिवेशन जर सगळे सोयऱ्यांच्या आदेश संदर्भात घेण्यात आले होते तर वेगळे आरक्षण देण्याचा विषय येतोच कुठे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हा चुकीचा निर्णय घेतला असल्याचं छावा संघटनेचे चंद्रकांत भराट यांनी सांगितलं आहे. पाहूयात. सगळे सोयरे शब्दासाठीच हे अधिवेशन ठरवलेलं होतं. एकनाथराव शिंदे साहेब मराठा मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर आम्ही फार मोठा विश्वास टाकलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आपण घेतलेली आहे. दोन्ही डगरीवर दोन्ही पाया ठेवून हातं ठेवून चालू नका. 10% आरक्षण किंवा 10% मसुदा तुम्ही कसा काढला? आमची काय म्हणून मराठीची लोकसंख्या 20% आहे का? अहो लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 50% आरक्षण असतंय हे तुम्ही ते सुद्धा देत नाहीत. म्हणजे याचा अर्थ सगळे सोरे हा शब्दसुद्धा घ्यायचा नाही तुम्हाला. अरे अधिवेशनच तुम्ही सगळे सोरे या शब्दासाठी बोलावलेलं होतं, या शब्दासाठी बोलावलेलं नाही. 50%च्या विरोधातलं किंवा 50% वरचा अधिवेशनासाठी आम्ही तयारच नव्हतो. आम्ही आमचे तयार आहोत. जरांगे पाटीलसुद्धा ठाम आहेत की सगळे सोयरे याच शब्दावर त्याचा विचार झाला पाहिजे आणि सगळे सोयरे याच शब्दावर हे अधिवेशन घेऊन आम्हाला सगळे सोयरे शब्दाच्या अधीनच राहून 50%च्या आतलं कुणबी अशा प्रकारचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे. 50%च्या आतलं हे अशा पद्धतीचा घोडेबाजार चालणार नाही. एकनाथराव तुमच्या बाजूला दोन हातावर दोन आहेत. एकूण फडणवीस एकूण अजित दादा आहे आणि तुमचे पाय ओढतोय भुजबळ. या पद्धतीने मराठा समाजाला तुम्ही वारवर टाकू नका. ही चुकीची भूमिका घेतली तुम्ही आजची. ही 10% कुठलं 13 नाही 16 नाही लोकसंख्येच्या प्रमाणात तर दिलं पाहिजे की नाही. ही चुकीच्या पद्धतीने आपण भूमिका घेतलेली एकदम गलत आहे. हे अधिवेशन फक्त सगळे सोरे या शब्दासाठी चाललं पाहिजे आणि ते 50% आतल्या आरक्षणासाठी चाललं पाहिजे. ही आमची भूमिका आणि नर जरांगे पाटलाची भूमिका आमची एकच आहे आणि त्याच्यावरच अधिवेशन झालं पाहिजे. आम्हाला हे चालणार नाही. याचे परिणाम आपल्याला निश्चितच 2 दिवसात तुम्हाला भोगावे लागतात. अजिबात मान्य नाही. मराठ्यांच्या तोंडाला पानं पोसण्याचं काम कायमस्वरूपी चालवलेलं आहे. ही हुशारी चालणार नाही. तुमची किती हुशारी आम्हाला माहीत आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही ज्ञानी आहोत. आम्हाला सुद्धा अभ्यास करता येतोय. एका बाजूला जायचं नाही, एका बाजूला बगल पळून जायचे अशा पद्धतीने करू नका. अधिवेशन घ्यायचं असेल ते फक्त सगळ्याच वेळी या शब्दावर घ्या. मग हे जे मराठी आहेत ना आमचे आमदार, त्या मराठ्यांची आमदारांची आम्हाला सुद्धा कळेल की किती त्यांना जातीचा पुळका आहे आणि किती समाजाचा पुळका आहे. ओबीसीच्या मतावर जर तुम्ही एकटे निवडून येत असाल ना तर मराठ्यांमध्ये येऊ नका. गद्दार तुम्हाला आम्ही ठरवून टाकू. या पद्धतीचे आरक्षण आम्हाला नको आहे. ही जी पाहिजे आम्हाला भूमिका पाहिजे ती फक्त सगळे सोयरेवर पाहिजे आणि ओबीसीमधली असली पाहिजे. मराठ्यांच्या आमदारांना बोला, बोलतो व्हा, मुखे होऊ नका आणि एकनाथराव शिंदेला साथ द्या. त्याला एकटं पाडू नका. हे त्यांनी शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शपथ खोटी होऊ देऊ नका. वाशीमधून तुम्ही आम्हाला परत पाठवलेलं आहे. सगळे सोरे हा शब्द दिलेला आहे. राज्यपालाचे सुद्धा त्याच्यावर स्वाक्षरी आहे. या अधिवेशनामध्ये हाच शब्द झाला पाहिजे आणि हाच जी अर्थाच्यामध्ये तुम्ही कायम केला पाहिजे आधी सुद्धा काढून. मराठ्यांनो आता यांच्याकडे लक्ष ठेवा. मराठा मराठा म्हणून आपल्याशी गद्दारी करायला लागलेले आहेत. संपूर्णपणे महाराष्ट्रातील माझी सगळ्यांना सर्वांना विनंती आहे की याचा डायरेक्ट विरोध करा सगळ्यांनी.